हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते खरेदी म्हटल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला असंच वाटतं की जेव्हा आवश्यक वस्तू ते सगळं खरेदी करून झाल्यानंतर आवडीच्या वस्तू जेव्हा आपण विकत घ्यायला जातो तेव्हा ती खरेदी पण खरंच तसं आहे का प्रत्येक गोष्ट जगण्यासाठी जी लागते, अपला ला लागते। ती आपल्याला विकत घ्यावी लागते आणि तिथे आपण ग्राहक म्हणून आपला हक्क बजावत असतो कर्तव्य आपली काय आहेत आणि ग्राहक म्हणून हक्क बजावत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवंय आणि आताच्या काळामध्ये खरेदीची संकल्पना बदलली आहे का किंवा त्या अनुषंगाने कोणते नवे कायदे आले आहेत या सगळ्याबद्दल वेळोवेळी माहिती करून घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आजच्या कार्यक्रमात आपण त्याचबद्दल बोलणार आहोत आज आपला विषय आहे खरेदीतील बदल, खरेदी बदल आणि ग्राहक जागृती गेल्या वर्षभरात आपण असं म्हणूयात की खरेदीची संकल्पना ही बदलली तिचं स्वरूप बदललं ते नेमकं का स्वरूप काय आहे आणि कशा कशा पद्धतीने ग्राहकाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे यावर सविस्तर सांगण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे नमस्कार तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते सर कार्याध्यक्ष आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे आणि खूप मोठा अनुभव आहे त्यांचा या क्षेत्रातला ग्राहकांना हक्क त्यांचे काय आहेत ते सांगणं कर्तव्य कोणते आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देणं या सगळ्यामध्ये त्यांचा पुढाकार खूप मोठा आहे त्याचं स्वरूप आणि आता बदललेलं स्वरूप कारण वर्षभरामध्ये खूप बदल झाले ह्यामध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात करोनामुळे जग बदललं हो आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली तुम्ही करोनामुळे काय झालं बघा एक संबंध अर्थचक्र ठप्पच झालं टाळेबंदी झाली त्यामुळे तुम्हाला घरात बसावं लागलं बरोबर लोकांची जी मुवमेंट आहे ती थांबली वाहतूक थांबली आपण ज्या गोष्टी घेत असतो खरेदी करत असतो किंवा वापर करत असतो ह्या सगळ्या गोष्टी तरी कुठेतरी येत असत आणि मग शेवटी ते आपल्या घरी येत असत बरोबर त्यामुळे खरेदी करायची म्हटली तरी जाणार कुठे टाळेबंदी आली दुकानात जायचं म्हटलं तर सामान येणार कसं वाहतूक बंद झाली आणि त्याच्याहून सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे सगळी कार्यालय उत्पादन सगळंच बंद झाल्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोतही बंद झाला त्यामुळे खरेदीला जायचं तर खिशात पैसाही पाहिजे त्यामुळे खिशात पैसा नाही दुकानात वस्तू नाहीत मग खरेदी काय करणार त्यामुळे काही काळ हे पूर्ण चित्र ठप्प झालं पण त्याचबरोबर नंतर समाज आपली अर्थव्यवस्था आपला देश आणि सगळीकडेच कुठेतरी हे आव्हान आपल्याला स्वीकारायला पाहिजे आणि जसं आपण म्हणतो की गरज ही शोधाची त्यामुळे एखादं तुम्ही अडचणीत सापडलात की तुम्हाला मार्ग कुठेतरी शोधावा लागतो आणि तो निश्चित मिळतो आणि अशा पद्धतीने आपण जर का पाहिलं तर गेल्या नऊ महिन्यांहून जास्ती काढत करोनामुळे जी परिस्थिती आली त्याच्यातनं खरेदीचे पॅटर्न्स किंवा खरेदीची स्टाईल ही अमूलाग्र बदलली पूर्वी एक बरच प्राधान्याने आपण दुकानात जायचो आणि खरेदी करायचो म्हणजे जीवनावश्यक वस्तू असो किंवा तुमच्या हो अगदी साड्या वगैरे असो अशा काहीतरी आवडीच्या असो चैनीच्या असो डिपार्टमेंट स्टोअर मध्ये जायचं मॉल्स मध्ये जायचं बघायचं हाताळायचं hmm. आणि फील करायचं बार्गेन करायचं त्याच्यात तर मला वाटतं महिलांचं एक खास प्रावीण्य आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कुठेतरी आता हळूहळू बदलत चाललय परिस्थितीनुसार ते बदलावं पण लागलेलं आहे hmm. आणि आता नऊ महिन्यांच्या काळात हे थोडस अंगवळणी पडत चाललंय hmm. आणि रुळत चाललंय आणि त्यामुळे हळू ग्राहक हा आता थोडासा कुठेतरी नाईलाजाने म्हणा कंपल्शन म्हणा काही तरुण तर आवडीने आधीच करायचे ते oh. त्यामुळे एक ऑफलाईन वरनं ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग वर गेलेला आहे आणि त्यामुळे आज आम्हाला सांगायला म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की मुंबई ग्राहक पंचायत आम्ही ही जी वितरण व्यवस्था करतो बरेचसे मुंबई ग्राहक पंचायतीचे सदस्य हे बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत आणि ते याद्या भरून कागदावर वगैरे असे देणं वगैरे आज ती मंडळी देखील त्यांच्या मासिक जी काही जीवनावश्यक वस्तू पाहिजेत त्याच्या याद्या देखील आता मंडळी ऑनलाईन भरतायत आणि हा एज ग्रुप हा साधारण साठ ते पंच्याहत्तर वर्षे वयाच्या महिला त्या देखील आज म्हणजे तेवढ्या कॉम्प्युटर सेवी झाल्या आहेत मोबाईल झाल्या आहेत टेक्नॉलॉजी सहावी झालेल्या आहेत हा बदल हा म्हणजे खरोखर आमूलागर बदल आहे आणि अर्थात ह्या बदलाला आपण सामोरं गेलेलं आहेत ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत तडजोड केलेली आहे पण त्याच्यात मग काही प्रश्न निर्माण निर्माण समस्या असं होऊ शकतो बरं त्या समस्यांकडे आपण जाऊया कारण ऑनलाईन शॉपिंग म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आत्मविश्वासाऐवजी आपल्याकडनं काही चूक तर होणार नाही ना <laughs> ही सगळ्यात मोठी भीती असते कारण त्याच्यामध्ये थेट पैसा तुमच्या अकाउंटमधनं जाणार असतो अशा पद्धतीने असतं आ, या सगळ्यामध्ये सर ग्राहकांचे जे मुख्य हक्क ज्याला आपण म्हणतो मग अशी तुम्ही आता उल्लेख केलास की पडताळून बघणं वस्तू शोधणं आपल्याला हवी ती या सगळ्या गोष्टी आता हळूहळू सुरू झाल्यात पण तरी सुद्धा कुठेतरी ग्राहकांचा प्रति असणारा ओढा म्हणा किंवा कल हा कमी झालेला जाणवतो तुम्हाला कमी तसं नाही झालेलं म्हणजे गिवनच आज आता काय तुम्हाला चॉईस राहिलेलं नाही की मला भले जाऊन हे करायचंय नंतर गाडी परत रुळावर येतील आणि oh, वेळेला <laughs> परत विल बी बॅक टू स्क्वेअर वन आणि ती मजा आपल्याला असणारच आहे पण सध्या परिस्थितीत तरी लोकांना हा, लोका हा चॉईस बराचसा एक अकुंचित झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं तडजोड म्हणून मंडळी करतात की बाबा ओके ऑनलाईन मला हे मागवायचे ते मग त्याच्यात काही सोयी निश्चित आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ऑनलाईनला बऱ्याचशा सुविधा पण आहेत कन्व्हिनियन्स आहे मला कधीतरी पाहिजे तेव्हा पटकन मिळते मला कुठे बाहेर जावं लागत नाही पण त्याचबरोबर त्याच्या सोयींबरोबर गैरसोयी सईंबरोबर अडचणी सोयींबरोबर समस्या हे असं बरोबर चालणारे गोष्टी आहेत तर त्यामुळे असं आपण दोन्ही याच्यावर कसरत करत ही आता नवीन खरेदी आपण करणार आहोत की हे दिस इज अ पिरियड ऑफ एडजस्टमेंट असं मी की ह्याच्यात ग्राहक हा थोडासा तुम्हाला अडखळताना दिसेल बावरलेला दिसेल तो बिसकतोय की बाबा कारण ही ऑनलाईन खरेदी म्हणजे काय लक्षात घेऊ आपण त्याच्यावर आता सविस्तर बोलूच ऑनलाइन ऑनलाईन खरेदी ऑनलाईन खरेदी म्हणजे एक काय असतं की तुम्ही कोणाशी बोलताय कोणाला सांगताय की बाबा मला ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे ती दे हे आपल्याला कळतच नाही म्हणजे याला फेसलेस ट्रान्झॅक्शन आपण म्हणतो ज्यावेळेला आपण ऑफलाईन मध्ये जातो त्यावेळेला मला सगळं समोर बनिया दिसतो किंवा अगदी छान चा, मोठ्या मॉल मध्ये गेलो तर पॉश अगदी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे दिसतात तिकडे आपण बोलतो बघतो बार्गेन करतो किमती बघतो सगळं करतो वस्तू पडताळून बघतो आता इथे काही नाही तुम्ही तुम्ही वर जा तुम्ही कुठल्या त्यांच्या वेबसाईटवर जा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चित्रातनं इमेजेस दिसतात तुमच्याशी बोलत कोणीच नाही तुम्ही फार तर चॅट करू शकता पण प्रत्यक्ष संभाषण नाही आणि अशा यचना करून मी एखादी दिलेली वस्तू ती मला नक्की तीच मिळणार का कारण पेपरात आपण बऱ्याच वेळेला वाचतो मागवलं एक आणि मिळालं दुसरं त्याच्यातनं पैसा माझा गेलेला असतो मग पैसा हा घ्यायचा पैसा गेला मग त्याच्यानंतर मी काय करायचं असे वेगवेगळे प्रश्न ऑनलाईन खरेदीमुळे उद्भवतात आणि त्याला देखील आपल्याला सामोरं कारण हो जाए त्याच्यावर लोड वाढला ना हो, अचानक हो, म्हणजे आधी जे तुम्ही म्हणालात की एक हो, तरुण पिढीच फक्त आणि ते सुद्धा बऱ्याचदा चैनीच्या किंवा आवडीच्या वस्तू हो, ज्या मागवल्या जायच्या आता सगळ्याच सगळ्या गोष्टी मागवायला सुरुवात केली तर ह्याच्यामधले काय चॅलेंजेस आहेत आणि यासाठी आता कुठले कायदे आता नवीन आहेत का असत्या बद्दल एकदम व्यवस्थित म्हणजे मुद्दा बरोबर आहे तुमचा आणि योगायोग म्हणा की नवीन ग्राहक संरक्षण कायदा आपल्याकडे पूर्वी एकोणीसशे शहाऐंशी चा सा ग्राहक संरक्षण कायदा होता आता संसदेने तो रद्द करून नवीन ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस मध्ये संमत केला आणि तो नेमका जुलै आता दोन हजार वीस मध्ये अंमलात आला त्याची कार्यवाही आता जुलै दोन हजार वीस पासून चालू झाली आणि ह्या कायद्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन कॉमर्स किंवा ई कॉमर्स ज्याला आपण म्हणतो की ग्राहक जो मोठ्या प्रमाणावर आणि वाढत्या प्रमाणावर याचं प्रमाण वाढतंय सध्या तर त्यामुळे वाढत्या प्रमाणावर ज्या वेळेला ग्राहक ऑनलाईन खरेदी करतो त्यावेळेस त्याच्यातनं येणाऱ्या समस्या आणि त्याला तोंड कसं द्यायचं त्याचं ग्रीवन्स रिड्रेसल म्हणजे तक्रार निवारण कसं करायचं ह्याच्याबद्दल ग्राहक संरक्षण कायद्यात व्यवस्थित तरतुदी आहेत आणि त्याच्यातनं असंही केलेलं आहे की आज जरी तुम्ही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फेसलेस ट्रान्झॅक्शन असतात तुम्हाला कळतच नाही तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला कोणाला पैसे देताय कोण तुम्हाला माल पाठवत आहे आणि मग अशा वेळेला माल खराब निघाला चुकीचा निघाला स्पेसिफिकेशन प्रमाणे नाही तर मला परत करायचं असं तर मी काय करायचं बाबा हे कुठे जायचं यांचा काय ठाव ठिकाणा पत्ता काय बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी नंतर लोकांना असं अरे कोणाचा पत्ताच नाहीये आणि ऑनलाईन अशी माझी फसवणूक झाली मग अशा वेळेला काय करायचं तर त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याखाली जे नियमावली आता तयार केली गेलेली आहे त्याच्यात ह्या सगळ्या ऑनलाईन ये साथ साथ जे प्लॅटफॉर्म आहेत ज्याला आपण म्हणतो किंवा ऑनलाईन साईट्स आहेत त्यांच्यावर खूप अशा मर्यादा आलेल्या आहेत की त्यांनी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे परदेशातन कुठलं असलं तरी त्यांचं एक नोडल ऑफिसर भारतात असलाच पाहिजे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही तुमची रिफंड पॉलिसी रिप्लेसमेंट पॉलिसी एक्सचेंज पॉलिसी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तक्रारीसाठी त्यांनी टाइम लाईन्स घालून दिलेल्या आहेत बरं की ग्राहकाने तक्रार केली की ती तक्रार केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती एक्नॉलेज केली पाहिजे त्या प्लॅटफॉर्मने आपण जी ऑनलाईन खरेदी करतो आणि त्याच्यावर माझी तक्रार आहे की बाबा मला वेळेवर वस्तू मिळालीच नाही समजा तुम्ही एखाद्या वाढदिवसासाठी कोणाला तरी भेट देण्यासाठी आता परवा वाढदिवस आहे म्हणून मी गोष्ट मागवली आता मला ती दोन दिवसात मिळणं आवश्यक आहे ती आता जर का आठवड्याने मला आली तर फुकट ना तर त्यामुळे अशा वेळेला मी काय करू शकतो अशा असंख्य तक्रारी असतात तर अशा वेळेला ह्या सगळ्या पोर्टल्स म्हणा किंवा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणू त्यांचं उत्तरदायित्व काय तर अशा तक्रारी आल्या तर पहिली गोष्ट म्हणजे तक्रार आल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या ती ग्राहकाला एक्नॉलेज करणं हे आवश्यक असतं एक दुसरी गोष्ट त्या तक्रारीचं निराकरण हे एक महिन्याच्या आत होणं त्याच्यासाठी त्यांनी उठला आणि ग्राहक न्यायालयात गेला असं होता कामा नये त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनीच okay. तक्रारीचं निराकरण करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी परत आ, केंद्र सरकारचीच एक आणि चांगली व्यवस्था आहे की नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन एन सी एच थोडक्यात म्हणायचं नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईनकडे तुम्ही जर का तक्रार केली की याच्यात काही झालं नाही तर मग पुढे काय समजा तीस दिवसात देखील तक्रार नाही केली तर मग अशा वेळेला केंद्र सरकारची एक पोर्टल आहे नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन म्हणून आणि त्यांचा नंबर पण मी सांगतो जरूर अठराशे अकरा, अकरा चार हजार अठराशे अकरा चार हजार म्हणजे झिरो झिरो आपण हा नंबर मंडळी नंतर सुद्धा कार्यक्रमात पुन्हा एकदा सांगूया जेणेकरून समजा नंतर कोणी जर टीव्ही लावला आणि ही चर्चा ऐकायला सुरुवात केली हा नंबर हा महत्वाचा नंबर आहे ग्राहकांच्या दृष्टीने तुमच्या कुठल्याही तक्रारी ग्राहक म्हणून असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही करू आणि मग मग आता अशा वेळेला खातं हे जे नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन आहे तिथे पद्धतशीरपणे तुमच्या तक्रारी काय आहेत त्या ते त्या प्लॅटफॉर्मकडे नेऊ शकतील कुठलंही ते ऑनलाईन वेब पोर्टल असेल त्यांच्याकडे नेऊ शकतील आणि मग त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे स्वतः वेब पोर्टलनी निराकरण करणं तीस दिवसाच्या आत ते जर का झालं नाही तर ग्राहकांनी इकडे तक्रार करणं आणि तिकडनं निराकरण करून घेणं अशी एक चांगली व्यवस्था ही नव्या कायद्याद्वारे जे नवे नियम ई कॉमर्स साठी खास नियम तयार केलेले आहेत त्या नियमात ही सगळी तरतूद ग्राहकाच्या हिच्या दृष्टीने केलेली आहे आपण याबद्दल सविस्तर अजूनही बोलणार आहोत कायदे अजून कुठले कुठले आहेत त्याबद्दल सुद्धा बोलूया पण एक फोन घेऊया डॉक्टर श्रीकांत पाटगावकर आपल्याशी बोलतात नमस्कार सर बोला माझे तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर आणि रुग्ण याच्यामध्ये पूर्वी डॉक्टरांना देव समजायचे पण आता मात्र एखादा पेशंट जर डॉक्टरांच्याकडे गेला तर गे <coughs> तो आपल्याकडून पैसे घेतोय म्हणून तो व्यावहारिक नाता निर्माण झालेला आहे तर या बाबतीत कोर्टाची सुद्धा तशी ऑर्डर आहे की डॉक्टरांनी जबाबदारीनं आणि निष्काळजी न करता किंवा पूर्ण जबाबदारीनं काम करायला पाहिजे पण बऱ्याच वेळेला हे शक्य नाही होत कारण सगळ्यात इन्व्हेस्टिगेशन करून सुद्धा कधी कधी निदान होत नाही त्यावेळेला डॉक्टरांची भूमिका काय असावी आणि रुग्णाची भूमिका काय असावी बरं दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या दुकानातून माल विकत घेतला तर तो साधारण त्याची पावती असते ती त्या, त्या पावती कशा प्रकारची असावी त्या पावतीवर दुकानाचं लायसन्स नंबर त्या मालकाचं नाव या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक हो आहे याबाबत आपण मार्गदर्शन करावं हो। जरूर आणि दुसरा प्रश्न असा आहे बर की ग्राहक आणि मालक एखादा भाडेकरू आणि एखादा मालक घराचा मालक तर या संबंधात कशा पद्धतीचे नियम असावेत बर धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रश्नांबद्दल आणि यावर आपण नक्कीच सरांकडून उत्तर घेणार आहोत पण कार्यक्रमातल्या पहिल्या ब्रेकची वेळ झाली आहे बघत राहा हॅलो सै्याद्री ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपण खरेदी कशी बदलली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ग्राहकाने कसं जागरूक राहायचंय याबद्दल बोलतो आहोत आणि ऍडव्होकेट शिरीष देशपांडे आपल्याला या सगळ्याबद्दलची हो माहिती देत आहेत कार्याध्यक्ष आहेत ते मुंबई ग्राहक पंचायतीचे आणि सरांनी मगाशी जो नंबर सांगितला नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन तर तो आपण पुन्हा एकदा बघूया की तो नंबर काय आहे जेणेकरून आपल्या काही तक्रारी असेल तर आपण नक्की त्याचा उपयोग करून घेऊ शकतो एक आठ शून्य शून्य एक एक चार शून्य 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 एक आठ शून्य शून्य एक एक चार शून्य 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 हा ग्राहक हेल्पलाईन नंबर आहे श्रीकृष्ण पाडगावकरांनी जे प्रश्न विचारले होते एक तर त्यांनी तीन प्रश्न विचारले पेशंट आणि डॉक्टर जो आता खूपच त्याच्यातला डॉक्टर आणि रुग्णांचे संबंध परस्पर संबंध ग्राहक संरक्षण कायदा आला त्याच्यात डॉक्टरांच्या सेवा अंतर्भूत झाल्या बरोबर आणि त्यामुळे त्यांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वी आपण हो डॉक्टरांना देव मानायचो आता एक ग्राहक आणि डॉक्टर असं एक काहीतरी नवीन रिलेशनशिप झालंय आणि त्यामुळे हे संबंध तणावले असं झालंय का पण त्याच्या आधी देखील काय झालं होतं की हे जे डॉक्टर आणि रुग्ण हे संबंध जे रुग्ण आपण म्हणजे अंधळेपणाने देव म्हणूनच विश्वास ठेवायचो करेक्ट त्याचाही कुठेतरी गल्लत झाली त्याचा कुठेतरी गैरवापर झाला काही गोष्टींच बाजारीकरण झालं वैद्यकीय व्यवसायामध्ये बाजारीकरण फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि त्यामुळे हे संबंध देखील दुरावत गेले पूर्वी जर फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्ट देखील बदलत गेले पण ठीक आहे आज ज्या गोष्टी आहेत कारण शेवटी ज्या वेळेला रुग्ण वैद्यकीय सेवा घेतो तेव्हा त्याची नीट ट्रीटमेंट त्याला दिली जाईल काळजीपूर्वक ट्रीटमेंट दिली जाईल ही अपेक्षा असते आणि अशा याच्यातनं काही जर का दुर्घटना घडली हलगर्जीपणामुळे जर का एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला किंवा काही बाधा झाली कायमस्वरूपी किंवा कशीही तर निश्चितच ग्राहकाचा या सुरक्षेच्या हक्कावर एक गदा आहे आणि त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये होय रुग्णांना हा अधिकार दिलेला आहे की डॉक्टरांविरुद्ध नुकसान भरपाई ते मागू शकतात ओके पण त्याचबरोबर त्यांनी जो एक चिंतेचा सूर जो त्या प्रश्नात होता की मग अशा वेळेला डॉक्टरांनी काय करायचं त्याच्यात डॉक्टरांना तसं म्हटलं घाबरायचं काहीही कारण नाही की कुठलाही कायदा इन्क्लुडिंग ग्राहक संरक्षण कायदा असं म्हणत नाही की रुग्ण तुमच्याकडे आला तुम्ही डॉक्टर तुम्ही हॉस्पिटल असा की रुग्णाला बरं केलंच पाहिजे ही काही गॅरंटी कोणीही मागत नाही आणि कुठलाही कायदा असं म्हणत नाही कंडिशन कायद्याची अपेक्षा एवढीच आहे आणि ती माफक अपेक्षा आहे आणि कुठलाही डॉक्टर ती पूरक करू शकेल ही माझी खात्री आहे आणि ती म्हणजे काय तर रुग्णाला सेवा देताना रिझनेबल डिग्री ऑफ केअर आणि रिझनेबल स्टँडर्ड ऑफ केअर ही तुमच्या उपचारात असली पाहिजे तुम्ही जादूगार नाही आहेत त्यामुळे जादू चमत्कार अपेक्षित नाही की काहीतरी तुम्ही चमत्कार केलात आणि रुग्णाला बरं केलं अगदी मृत्यूच्या दाढीतनं काढून आणलं असं काही नसतं त्यामुळे द लॉ इज रिजनेबल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये तरतुदी आहे त्या अत्यंत माफक अपेक्षा करणाऱ्या तुम्ही सेवेत जर का हेलगर्जीपणाच केलात डाव्या पायाच्या ऐवजी तुम्ही उजव्या पायावर ऑपरेशन केलं किंवा ऑपरेशन केल्यानंतर कापसाचा बोळा आत राहिला ब्लेड आत राहिली अशा गोष्टी होतात हा हलगर्जीपणा असतो बरोबर तर त्यामुळे अशा वेळेला वैद्यकीय हलगर्जीपणा म्हणून झालेल्या नुकसानीबद्दल डॉक्टर हा निश्चितच त्याचं उत्तरदायित्व असतं आणि त्याला ते करावं लागतं पण तरी पण डॉक्टरांना घाबरण्याचं असं काही कारण नाही वैद्यकीय व्यवसायाने वैद्यकीय सेवा चांगली आजही आपल्याला मिळते फक्त डॉक्टर मंडळींना माझं एवढंच आव्हान आहे की जेवढं जमेल तेवढंच करा आणि चांगली सेवा द्या आणि त्यामुळे तस जर का केलं तर तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही त्यांचा जो दुसरा आहे तिसरा आपण आधी घेऊया की, की भाडेकरू आणि मालक भाडेकरू आणि मालक हा खरं म्हटलं तर ग्राहक ह्याच्यात येत नाही हा आणि त्यामुळे ते एक वेगळं रिलेशनशिप आहे आणि त्यासाठी रेंट ऍक्ट वेगळा आहे त्याच्यात आता परत आमूलाग्र बदल होऊ घातलेले आहेत आणि ते प्रोसेस चालू आहे तर त्यामुळे आता सध्या त्याच्यात आपल्याला काही न बोलणं इष्ट होईल खरं आपण मग कायद्यांबद्दल बोलत होतो आणि ऑनलाईन शॉपिंग आणखीन काही वैशिष्ट्य नवीन यंत्रणा निर्माण केलेली आहे जी म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आता म्हणजे हे नक्की काय आता बऱ्याच वेळेला काय होतं की तुमची तक्रार आहे माझी तक्रार आहे यांची तक्रार असं सगळ्यांचं होतं कॉमन तक्रार असते एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण दुधाच्या पिशव्या खरेदी करतो आणि बहुतेक ठिकाणी त्या दुधाच्या पिशवीवर एक रुपया तरी जास्ती चार्ज केला जातो हे बेकायदेशीर आहे ही अनुचित व्यापारी प्रथा आहे आता ही तुमची जशी आहे तशी माझी पण समस्या आहे त्यांची पण तशी आहे रस्त्यावरच्या कुठल्याही ग्राहकाची ही समस्या असते पण प्रत्येक जण म्हणजे जाऊन देणं एक रुपयासाठी का एक्झॅक्टली आणि अशा exactly. पद्धतीने ह्या अनुचित प्रथा फोफावतात आणि त्यासाठी hmm. कोणी ग्राहक न्यायालयात जाऊ शकत नाही इट इज नॉट वर्थ कधी कधी कोणी ग्राहक गेलेले पण आहेत तत्व म्हणून नाही एक रुपया पण हो, गेलेले आहेत पण व्यावहारिक दृश्य हे शक्य होत नाही तर अशा वेळेला ह्या ज्या सामायिक तक्रारी असतील कि कॉमन कंप्लेंट्स ऑफ ऑल कन्झ्युमर्स हे सगळ्यांनाच नाडतायत ह्या अनिष्ट प्रथा आहेत अनुचित प्रथा आहेत मग ह्याच्यासाठी हे प्राधिकरण निर्माण केलं गेलं ओके okay. आणि हे जे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आहे hmm. याच्यात मुख्य म्हणजे तीन गोष्टी आहेत एक आपले जे ग्राहकांचे अधिकार आहेत hmm. की सुरक्षेचा अधिकार आहे माहितीचा अधिकार आहे निवडीचा अधिकार आहे तक्रार निवारणाचा अधिकार आहे ग्राहक शिक्षणाचा आहे आणि स्वच्छ oh. पर्यावरण ह्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर मी ते त्या प्राधिकरणाकडे जाऊन तक्रार करू शकते आणि एकट्याने जरी तक्रार केली तरी ज्या वेळेला ही सामायिक तक्रार आहे त्या वेळेला त्या सामायिक तक्रारीचं सा निराकरण म्हणून पॉलिसी लेवलला काय करता येईल अशा दृष्टीने हे प्राधिकरण बघतं त्याची चौकशी करते आणि त्याचं कसं निराकरण होईल बघतं एक म्हणजे ग्राहक हक्कांचं उल्लंघन दुसरं अनुचित व्यापारी प्रथा म्हणजे काय नक्की फसव्या प्रथा ह्याच की बाबा किंमत एमआरपीची आहे दुधाची अठ्ठेचाळीस रुपये लिटर पण तो माझ्याकडनं पन्नास रुपये वीस रुपये ही जी सगळ्यांनाच लाडणारी आहे अनुचित व्यापारी प्रथा आहे तर अशा बाजारात बऱ्याचशा अनुचित व्यापारी प्रथा फसवे सेल असतात तुमचे ओके okay? मिसलिडिंग एडवर्टिजमेंट्स हा अनेक एक आहे फसव्या जाहिराती ज्या असतात आणि त्याच्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स दाखवतात हे फ्री मिळेल ते फ्री मिळेल बऱ्याच वेळेला ते फ्री काही नसतं त्याची किंमत कुठेतरी अंतर्भूत केलेली असते आणि तुमच्याकडनं रिकवर केलेली असते तर हे जे नवीन प्राधिकरण आहे सीसीपी आपण ज्याला थोडक्यात म्हणू सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी ग्राहकांच्या हक्कांचं कुठेतरी उल्लंघन झालं तर काहीतरी कार्यवाही करू शकतात मिसलिडिंग एडव्हर्टिजमेंट बद्दल जर का असेल तर त्या जाहिराती थांबवू शकतात आणि इतकंच नाही आता त्याच्या पुढची गाऊन गंमत सांगतो की त्याच्यात हल्ली आपले बहुतेक जाहिरातींमध्ये सेलिब्रिटीज असतात येस yes. आणि कोणतरी तो सेलिब्रिटी सांगतो की तुम्ही हा एअर कंडिशनर वापरलात तर त्याच्यातनं तुम्हाला करोनाची बाधा होणार नाही किंवा तुम्ही हे तेल वापरलं तर त्याच्यानंतर डोक्यावर केस येतील किंवा हा साबू वापरला तर तुमची त्वचा एकदम नितळ होईल वगैरे वगैरे बऱ्याच वेळेला हे दावे पोकळ असतात मिसलिडिंग असतात अशा वेळेला आता नवीन ग्राहक संरक्षण कायदा म्हणतोय की सेलिब्रिटीजना देखील ह्याच्यातनं दंड होऊ शकेल आणि हा दंड आता कोण करणार तर हे प्राधिकरण करणार हे अत्यंत महत्वाचं आहे हे आता नवीन नवीन कायद्यातलं हे नवीन वैशिष्ट्य की आतापर्यंत म्हटलं तर ऍडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रारी करायचे ग्राहक मिसलिडिंग ऍडवर्टिजमेंटले दावे खोटे आहेत म्हणून पण आता ह्याला कायद्यानी एक अधिकार दिलेले आहेत ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया एस सी आय हे एक स्वयंसेवी संस्था होती त्यामुळे ते फार तर सांगू शकायचे जाहिरातदाराला की बाबा ही अनुचित जाहिरात आहे चुकीची आहे मिसलिडिंग आहे मागे घ्या पण त्यांनी ऐकलं नाही तर काय कायद्याचा बडगा नव्हता आता इथे हा कायद्याचा बडगा या प्राधिकरणाकडे दिलेला आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी या प्राधिकरणाकडे दिला आहे तेन त्यामुळे त्यांना जर का काही कोणी ग्राहकांनी तक्रार केली की बाबा ह्या जाहिरातीत ह्या सेलिब्रिटीने अशी अशी दावा केलेला आहे पण तो आम्हाला चुकीचा वाटतोय मग त्याचं सगळं चौकशी इन्व्हेस्टिगेशन करण्याचे अधिकार हे या सीसीपीए ला आहेत आणि अशा पद्धतीने झाले तर यांना दंड होऊ शकतो म्हणजे एक लाख वाढली हो एक लाख दहा लाख पर्यंत दंड होऊ शकतो इतकंच नाही तर सगळ्यात त्याच्याहून महत्वाची गोष्ट असा सेलिब्रिटी जर का कुठल्या जाहिरातीत पकडला गेला तर एक वर्षभर कुठल्याही जाहिरातीत भाग घ्यायचा नाही इतकी देखील कडक तरतूद ह्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आहे आणि ही अधिकार सीसीपीए ला दिलेला आहे त्यामुळे आता ग्राहकांनी त्याचा फायदा घ्यायचा की नाही हे त्यांनी ठरवायचं की बाबा मला ही जाहिरात खटकली करा तक्रार करा आणि yes. मग अशा पद्धतीने जर का तुम्ही तक्रारी केल्यात तर याच्यावर कुठेतरी वसत येऊ शकेल आणि याला आळा बसू शकेल आपल्याला बऱ्याचदा हे सगळे आपले हक्क माहिती असतात कायदे कुठले आहेत सरांनी आता खूप छान सविस्तर नवीन ज्या तरतुदी आहेत त्या सांगितल्या फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग कसा करणार आहोत आणि आपण ती तक्रार करणार आहोत का सर आता म्हणाले तसं की नाही पटलं तर आपण तक्रार करू शकतो सर फोन घेऊया पुढचा रवींद्र कुडाळकर यांचा फोन आलाय आपल्याला नमस्कार नमस्कार माझे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे की हॉस्पिटल आणि हॉटेल उद्योग व्यवसायासंबंधी ग्राहकांची काही तक्रार नुकसान झाला असेल अन्याय झाला असेल तर त्याबद्दल त्यांनी तक्रार कुठे करावी त्या जे काय पद्धती आहेत आणि दुसरा प्रश्न असा आहे की प्रदर्शनाचं जे आयोजन केलं जात त्याबद्दल सरकारची काही आचारसंहिता आहे का आणि प्रदर्शनाच्या बाबतीत ग्राहकाचं काही नुकसान झालं त्रास झालं कशी दखल घेतली जाते जाऊन ओके धन्यवाद आता याच्यातली पहिली जी तक्रार तुम्ही मुद्दा जो मांडलात की हॉटेल्स विरुद्ध किंवा हॉस्पिटल्स विरुद्ध तक्रार असली तर कुठे कुठे करायची आता इथे या निमित्ताने मला सर्वच ग्राहकांना एक सांगायचं कि तक्रारीबद्दलचं पहिलं पथ्य जे ग्राहकांनी पाळायचं ते म्हणजे तक्रार ज्याच्या विरुद्ध आहे तिथे पहिल्यांदा जायचं एकदम उठायचं आणि ग्राहक न्यायालयात एकदम उठायचं आणि नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन असं नाही करायचं पहिलं ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे मग ते हॉटेल असेल हॉस्पिटल असेल डॉक्टर असेल एखादा मॉल असेल किंवा कोणी असेल ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याच्याकडेच मांडायचं बरोबर लेखी मांडणं आवश्यक आहे मग ते ईमेलनी पाठवा पत्रांनी माठवा कसंही पाठवा त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जर का त्यांनी समोरच्यानी जर का तुमच्या तक्रारीला दाद दिली नाही तर मग पुढच्या पावल पावलं जी आहेत की मग आपण नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईनची मदत घेऊ त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याकडे स्थानिक ग्राहक संस्था असतात मुंबई ग्राहक पंचायती सारखी संस्था आहे ओ, ओ। सार आज मुंबईतच नाही तर मुंबई ठाणा पुणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी वसई पालघर असा प्रस्ताव आहे आणि प्रसार आहे त्याचबरोबर इतर ग्राहक संघटना असतात तर आपण जिथे राहतो तिथे आपल्या अवतीभोवती कुठली ग्राहक संघटना आहे तिथे जाऊन मार्गदर्शन घ्यायचं बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही तक्रार नक्की कशी करायची कुठे करायची तर हे मार्गदर्शन ग्राहक संघटना करत असतात ग्राहकांचे समस्येचे कार्यकर्ते असतात चळवळीतले ते करत असतात त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे तक्रार केलात तर तुम्हाला योग्य न्याय वेळेत मिळू शकू शकतो आणि दुसरा जो त्यांचा दुसरा प्रश्न होता त्यांचा प्रदर्शन प्रदर्शनाच्या बाबतीत देखील एक खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपण तिथे जागरूक राहणं आवश्यक की बऱ्याच वेळा अशा प्रदर्शनामध्ये एक तुम्हाला काहीतरी स्वस्त दिले जाते वगैरे असं दाखवलं जातं डिस्काउंट अप टू फिफ्टी पर्सेंट अप टू सेव्हन्टी पर्सेंट पण अप टू हा शब्द नेमका छोटा लिहिलेला असतो आणि <laughs> त्यामुळे त्याच्यात दोन चार गोष्टींवर कुठेतरी पन्नास टक्के डिस्काउंट बाकी सगळ्या राजरोज असतात तर त्यामुळे तिथे जाताना नंतर पस्तावण्यापेक्षा चोखंदळ ग्राहका डोळे उघडे ठेवा आणि नीट खरेदी करताना चोखंदळ ग्राहका नीट हे करा बऱ्याच ठिकाणी अशा वेळेला फसवणूक होऊ शकते त्यामुळे कुठेही जाताना आपण कुठे जातोय असे जी प्रदर्शनं असतात त्याच्यात आता जे मान्यवर प्रदर्शनं असतात हो। अरे हेच उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबई ग्राहक पंचायत हो। मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पेठा पंचायत ग्राहक पंचायत पेठा हा एक आज हॉलमार्क झालाय लोकांचा विश्वास प्रचंड विश्वास आहे त्यामुळे तिथे जी खरेदी केली जाते त्याच्यातनं फसवणूक होणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे मग अशामुळे अशाच प्रदर्शनात किंवा अशा ग्राहक पेठांमध्ये जाणं की जिकडे खात्री आहे जिकडे माल चांगला मिळेल अशा ठिकाणी जाणं ही रागमचं एक जबाबदारी कर्तव्य ठरवलं मगाचा प्रश्न मला इथे विचारावा असा वाटतो तुम्हाला की बऱ्याचदा प्रदर्शनांमध्ये आपण वस्तू खरेदी केल्यानंतर जी पावती मिळते बरोबर ते खरंच प्रश्नचिन्ह असतं की काय प्रश्न एक्झॅक्टली आता आपण खरेदी कुठून करतो तिथेच आपल्याला म्हणूनच म्हणतो की आपण जर का असंच कुठेतरी गेलो आणि स्वस्तात मिळते स्वस्ताचा मोह टाळणं हे पहिले आवश्यक आहे आणि त्यामुळे स्वस्त तुम्ही म्हटलं की तुम्ही मस्तपैकी फसवले जाणार याची खात्री आहे तर त्यामुळे आपण इव्हन रिसीट घेताना पावती घेताना त्या पावतीवर सगळ्या गोष्टी आहेत की नाही आज हे कायद्याने हे बंधन की जेव्हा ती पावती दिली जाते त्याच्यावर त्याचं सगळं रजिस्ट्रेशन नंबर त्याचा पत्ता त्याचा मोबाईल नंबर किंवा ह्या सगळ्या गोष्टी जीएसटी नंबर सगळं सगळं सगळ्या ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि अशीच पावती बऱ्याच वेळेला काय असतं आणि इथे ग्राहकांना पण मी जबाबदार धरीन की दोन नंबरची पावती म्हणून जो एक प्रघात आहे म्हणजे का टॅक्स वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी पावती देतो पण ती कच्ची कच्ची पावती <laughs> हार पैसे तुम्ही वाचवत नाहीत हे मी <coughs> मला तुम्हाला बजावून सांगायचंय <coughs> कारण तुम्ही ते चार पैसे सरकारी तिजोरीतले बाजूला टाकताय आणि त्यामुळे <coughs> देशावर अन्याय करताय <coughs> त्यामुळे आपले जे सगळे कर आहेत ते कर भरणं हे ग्राहकांचं कर्तव्य आहे त्यामुळे केवळ कर्तव्य होऊन फक्त माझा फायदा बघितला तर तुम्ही पस्तावणार मदत करणार नाही त्यामुळे पावतीचा आग्रह धरणं टॅक्स न चुकवणं ही देखील ग्राहकांची काही कर्तव्य आहे हे ग्राहकांनी ज्या वेळेला मी माझ्या अधिकाराबद्दल बोलतो त्यावेळेला माझी एक सामाजिक जबाबदारी माझं कर्तव्य हे मला कधीही विसरता कामा नाहीये आणि जो जबाबदारी आणि कर्तव्याचं भान आहे त्यालाच त्याच्या हक्काबद्दल बोलण्याचा अधिकार आहे हे लक्षात घ्या ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे सरांनी एमजीपी मुंबई ग्राहक पंचायतीचा आता इथे उल्लेख केला कोविड काळामध्ये त्यांचं काम खूप मोठं आणि मोलाचं होतं त्या सगळ्याबद्दल आणि त्याची व्याप्ती एकंदरीत काय आहे याबद्दल आपण बोलूया पण पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली बघत राहा हॅलो सह्याद्री ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत एकंदरीतच ग्राहक जागृती कशी असायला हवी खरेदीचं बदलतं स्वरूप काय आहे या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आपल्याला या सगळ्याबद्दलची खूप छान आणि सविस्तर माहिती सांगतात कायदे कसे बदललेत ग्राहकांनी कर्तव्य बजावताना काही जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळल्या पाहिजेत या सगळ्याबद्दल आपण बोलतोय आणि एमजीपी मुंबई ग्राहक पंचायत ह्यासाठी तुम्ही म्हणालात तसं की नेहमीच मदतीसाठी असते तत्पर तर काय कार्य आहे काय सांगाल या सगळ्याबद्दल तुम्ही मुंबई ग्राहक पंचायत ही आज जवळजवळ सेहेचाळीस वर्ष जुनी संस्था याचे संस्थापक सदस्य म्हणजे तुम्हाला नाव सांगितले तर आश्चर्य बिंदू माधव जोशींबरोबरच मधुकर मंत्री आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके ही त्रयी ह्या त्रयींनी ही मुंबई ग्राहक पंचायत स्थापन केली एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळेची परिस्थिती पण अशीच होती जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा काळा बाजार भेसळ आणि त्याच्यातनं ग्राहकाला संरक्षण देण्यासाठी म्हणून निर्माण झालेली ही मुंबई ग्राहक पंचायत आणि त्याच्यातनं जे एक साधी गोष्ट होती आपल्या आवश्यक वस्तू त्या ग्राहकांपर्यंत येईपर्यंत हो। मापात चोरी केली जायची आणि किमती भडकवल्या जायची साठेबाजी केली जायची याच्यावर एक उपाय म्हणून ह्या त्रळीने बिंदू माधव जोशी मधुकरराव सुधीर फडके या त्रळीने असा एक विचार केला की ही जी सप्लाय चेन आहे तुमच्या उपयोगी वस्तूची उत्पादकापासून थेट ग्राहकापर्यंत येते थे। हा सगळा गैरव्यवहार होतो हे मध्ये कुठेतरी होतो बरोबर मग त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण असं नाही का करू शकणार की प्रत्यक्ष उत्पादकाकडनं थेट ग्राहकापर्यंत अशा वस्तू येतील आणि मधले सगळे जे गोष्टी आहेत ते कमी केल्या तर तिथली होणारी फसवणूक आपोआप आप बंद आणि म्हणून या मंडळींनी ग्राहकांना एकत्रित येण्यासाठी ग्राहक संघ स्थापन करायचे ठरवले okay, ओके त्यावेळेला किमान पंचवीस कुटुंब एकत्र यायची आता आपण किमान अकरा कुटुंब एकत्र आली तरी एक ग्राहक संघ स्थापन करायचं मुंबई ग्राहक पंचायत तो रजिस्टर करते हा? आणि मग त्यांना आपण दर महिन्याला हो. असं एक मासिक जीवनावश्यक वस्तू असतात त्याची यादी असते आणि त्या वस्तू आपण त्यांना देतो सगळ्यात थेट येतात एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपण हे जे काम करतो हे नानफा ना तोटा तत्वावर करतो आणि त्यामुळे ज्या वेळेला ग्राहकांना म्हणजे हे जे मुंबई ग्राहक पंचायतीचे सदस्य आहेत वितरणातले वाटपातले जीवनावश्यक वस्तूंच्या सामान घेणार अंग आणि अशा रीतीने हे मुंबई ग्राहक पंचायतीचं एक अंग की जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ग्राहकांना करायचा नानफा ना तोटा तत्वावर करायचा चांगल्या दर्जाचा माल द्यायचा हे एक काम आता हे एक काम झाल्यानंतर दुसरं मुंबई ग्राहक पंचायतीचं काम म्हणजे ग्राहक शिक्षण प्रबोधन hmm. की ग्राहकांना जाग करून सोडायचं yes. आज तो निद्रिस असतो बऱ्याच वेळेला उदासीन असतो hmm. अज्ञानी असतो त्यामुळे त्याचे हक्क काय त्याचे कर्तव्य काय त्याच्या जबाबदाऱ्या काय हे सांगणं ह्याच्यासाठी hmm. ग्राहक शिक्षण त्याच्यासाठी एक ग्राहकांचं मासिक आपण छापतो ते आपण परत वितरणात देतो सगळ्यांना मोफत आणि त्याच्यानंतर ग्राहक शिक्षणाचं आणि प्रबोधनाचं काम करतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे ग्राहक नाडला गेलेला आहे डॅमेज इज डन Yes. कुठे तरी त्याला नुकसान झालेलं आहे मग मा त्याला मार्गदर्शन करायचं तक्रार कुठे करायची त्याच्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीची तक्रार मार्गदर्शन केंद्र आहेत आणि बऱ्याच वेळेला नुसतं तक्रारी कुठे करायच्या कुठे कशा करायच्या हे सांगून आम्ही थांबत नाही अशा ज्या वेळेला मोठ्या तक्रारी असतात अनेक ग्राहक असतात त्यावेळेला त्या तक्रारी आम्ही अंगावर घेतो आणि कलेक्टिवली या तक्रारी आम्ही योग्य ठिकाणी घेऊन जातो आता तक्रार निवारणाचा विषय निघालाच आहे तर हाच प्रश्न विचारायचा आहे की काय प्रोसिजर असते समजा एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असेल आणि मुंबई ग्राहक पंचायतीकडे जर त्याला जायचं असेल तर प्रोसिजर काय प्रोसिजर अशी असते की आमची तक्रार मार्गदर्शन केंद्र आता सध्या करोना परिस्थितीमुळे सगळी केंद्र कार्यरत नाहीत कारण आपल्याला तिकडे जास्ती गर्दी केंद्रात येणं नाही त्यामुळे फोनवर ईमेलद्वारे आपण करतो पण बाकी अदरवाईज मुंबई ग्राहक पंचायतीची गिरगाव दादर सांताक्रुज पार्ला जुहू तसंच ठाणा पुणा अशी बरेच ठिकाणी तक्रार मार्गदर्शन केंद्र आहेत तिथे आमचे मार्गदर्शक असतात प्रशिक्षित मार्गदर्शक असतात ते तक्रारी कशा करायच्या कुठे करायच्या आणि बऱ्याच वेळेला ज्याच्याकडे तक्रार न्यायची त्याच्याकडे आम्ही तक्रार नेतो आणि मग बऱ्याच वेळेला मुंबई ग्राहक पंचायतीने मध्यस्थी केलेली आहे मुंबई ग्राहक पंचायतीचं पत्र आलंय त्यामुळे आता मला ही तक्रार सोडवावी लागेल आणि अशा पद्धतीने तक्रारीचं निराकरण आपण करतो बरं कागदपत्र कुठले लागतात त्याच्याबद्दल आपण सर बोलूया पण आधी एक फोन घेऊया संजय साताळकर आपल्याशी बोलताय नमस्कार संजय हॅलो हा बोला बोला मॅडम तुमचा प्रश्न विचारा हा विचार हा नमस्कार सर नमस्कार आ, सर माझे मा दोन प्रश्न आहेत पहिला जो आहे तो टुरिझम इंडस्ट्री संबंधी आहे Hmm. आणि टुरिझम इंडस्ट्रीचा गेले दहा बारा महिने दहा एक महिने साधारणतः जे काही चित्र दिसता तर त्याविषयी सर आपण बरंच काही काम केलेलं आहे कारण मी आणि आमच्यासारख्या बऱ्याच लोकांनी मध्ये पैसे भरलेले आहेत म्हणजे मार्च दोन हजार वीस पूर्वी लाखो रुपये आमचे गुंतलेले आहेत बऱ्याच लोकांचे तर त्याविषयी आपण सर बऱ्याच बरंच काम केले आणि आम्हाला मेसेजेस आपल्या आलेले आहेत ग्राहक पंचायतीचे की हे सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेलेली आहे आणि बरंच यश मिळायची शक्यता आहे तर त्याविषयी जरा आता लेटेस्ट स्टेटस आपण अपडेट केलं तर बरं होईल आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की ज्या फसव्या जाहिरातींबद्दल आपण मगाशी म्हणत होतात ज्याला आपण पफिंग प्रॅक्टिसेस म्हणतो तर ठीक आहे ग्राहक जागृत राहणं आवश्यक आहे की ग्राहकांनी ठरवायचंय असं आपण मत चांगलं दिलेलं आहे परंतु कायद्या आणि त्यांच्यावरती बंधन आहेत की नाही की जे एखादी वस्तू ती खोटे जाहिराती करून विकण्याचा प्रयत्न करतात एक एद एक दोन मी पटकन उदाहरण देतो अगदी थोडक्यात सांगा सर हा अगदी थोडक्यात सांगा हा हा की फ्लोअर क्लिनर्स मध्ये सुद्धा बॅक्टेरिया मार, मारता येतात टूथपेस्ट सुद्धा मारता येतात तर त्याविषयी जरा काही हे दोन प्रश्न आहेत तुमच तुमचा ह्यांचा दुसरा प्रश्न मी पहिल्यांदा घेतो की मग अशी जे सांगितलं त्याप्रमाणे जे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी निर्माण केलेली आहे त्यांना आता कायद्याने अधिकार दिलेले आहेत बडगा त्यांच्या हातात दिलेला आहे की अशा पद्धतीच्या जर का तक्रारी असतील आणि लवकरच मला तुम्हाला काही बातम्या लवकरच मिळतील कारण मुंबई ग्राहक पंचायतीने देखील अशा काही मिसाल केक्रारी सीसीपीएकडे नेलेल्या आहेत आणि काय ऍक्शन होते हे आपल्याला कळू शकेल त्यामुळे तिथे आपल्याला अधिकार आहेत तिकडे हा मार्ग त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यासाठी आधी ग्राहकाने तक्रार करणं गरजेचं तक्रार करणं आवश्यक आहे त्यामुळे आपण नाही करू शकत कधी कधी सुवमोटू पॉवर्स पण आहेत त्यांना पण आपण त्याची वाट न बघता मला एखादी गोष्ट खटकली आहे ना मग मी तक्रार करायची एक्झॅक्टली त्यामुळे तक्रार करतात ग्राहक संघटना तक्रार करतात आम्हीही केलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट आता दिसायला लागतील कारण ते नवीनच प्राधिकरण आहे तर त्यामुळे थोडासा धीर धरायचा त्या बाबतीत पण लवकरच तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी बघायला मिळतील ऐकायला मिळतील त्याचबरोबर त्यांनी जो दुसरा प्रश्न होता म्हणजे पहिला प्रश्न होता तो महत्वाचा आहे आणि तो बऱ्याच ग्राहकांना खरं छळतोय की बाबा पर्यटनासाठी आम्ही टूर्स बुक केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं ते बरोबर पर्यटन म्हणजे गमत बघा की पर्यटन म्हणजे आपण मजेसाठी जात असतो चैन करत असतो थोडेसे कुठेतरी पैसे जमलेत कुठेतरी जाऊन चार दिवस मजा करूया आणि सगळं पाणी झालं एकदमच आणि ह्याच्यात झालंय काय की कुठलीही टूर कंपनी पर्यटन कंपन्या आता हे पैसे द्यायला तयार नाही हो। आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पुढच्या टूरवर नेऊ आता ह्याच्यातली गंमत सांगतो तुम्हाला आम्ही ह्याच्याबद्दल सर्वे केला होता साठ टक्क्यापेक्षा जास्त ह्याच्यातली लोक ही सिनियर सिनियर सिटीजन सत्तर पंच्याहत्तर वर्षातली पण मंडळी आहेत ते म्हणतात आता आम्हाला जायचंच नाहीये आणि त्याच्यातनं करोनाच्या नंतरच ह्याच्यातनं सरकार देखील म्हणतं की शक्यतो प्रवास टाळा अशा वेळेला जाणार है। काय पण ह्यांची ही सक्ती होते की आम्ही पैसे परत करणार नाही पुढची टूर आणि ते करताना परत त्याच्यात काही कॅन्सलेशन चार्जेस वजा करून घ्या अशा असंख्य तक्रारी आल्यात मुंबई ग्राहक पंचायतीने ह्याच्यात दोन गोष्टी होत्या एक विमान तिकिटांचा परताव कारण विमान पण सर्व्हिसेस कॅन्सल झाल्या तो आपण मिळवून दिला अच्छा आणि सर्वोच्च न्यायालयात पीआयएल फाईल झाला त्याच्यात आपण मुंबई ग्राहक पंचायतीने इंटरव्ह्यू केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तो मी परत एकदा सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आपलं फक्त विमानाचं तिकीट जर का करोना काळात विमानसेवा रद्द झाल्यामुळे दा कुठलीही एअरलाईन देत नसेल तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन okay. आहे अशा गोष्टी आमच्या निदर्शनास आणल्या तरी आम्ही त्या पुढे घेऊन जाऊ शकतो तुम्हाला शंभर टक्के रिफंड मिळणं हा तुमचा हक्क आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय फक्त त्यात एक अपवाद आहे तोही लक्षात घ्यायचा सर्वोच्च न्यायालयाने हे पण सांगितलेलं आहे की काही एअरलाइन्स या आर्थिक अडचणीत असतील आणि त्या अडचणीत असतील तर अशा एअरलाइन्सने तुम्हाला ताबडतोब रिफंड न देता त्यांना एक कालावधी दिलेला आहे अच्छा आणि तो एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत आहे ओके okay. तर तो तो पर्यंत त्यांनी तुम्हाला रिफंड नाही दिला तरी चालेल पण hmm. त्याचबरोबर तुमची परत काळजी घेतलेली आहे की तुम्हाला उशिरा मिळणार हा रिफंड तर त्यामुळे त्याच्यावर प्रति महिना पर्यंत पॉइंट फाईव्ह पर्सेंट oh. म्हणजे अॅन्युअली सिक्स पर्सेंट आणि जून नंतर ते मार्च पर्यंत पॉईंट सेव्हन्टी फाय पर्सेंट म्हणजे नाईन पर्सेंट इंटरेस्ट तुमच्या विमानाच्या तिकिटाची किंमत तुम्हाला परताव्याने oh. मिळणं हा तुमचा हक्क आहे हे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले सगळ्या एअरलाईन्सला ओके आता येतो आपण पर्यटन कंपनी पर्यटन कंपन्यांबद्दल देखील आपण अशाच पद्धतीने hmm. रिलीफ मिळावी ग्राहकांना याच्यासाठी प्रयत्नशील आणि oh. त्यामुळे मघाशी मी म्हटलं त्याप्रमाणे लगेच उडी कोर्टात मारायची नाही त्यामुळे सध्या आम्ही पर्यटन मंत्रालयाबरोबर चर्चा करतोय त्यांच्याबरोबर एक चर्चा राऊंड झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही काही त्यांना प्रस्ताव दिलेले आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाच्या आधारेच अशा पद्धतीनेच ग्राहकांना रिलीफ द्या त्याची आम्ही वाट बघतोय एखाद्या आठवड्यात जर का तोपर्यंत कारण एक महिन्याहून जास्ती काळ दिलेला आहे ते जर का झालं नाही तर या सर्व ग्राहकांना घेऊन आम्हाला शेवटी न्यायालयीन लढाई देणं हे भाग पडेल त्यामुळे ही बातमी तुम्हाला सांगतो की ज्या पर्यटन कंपन्या आहेत आणि जे परतावे देत नाहीत आणि तुमच्यावर सक्ती करतायत की तुम्हाला पुढच्या टूरला आलं पाहिजे आम्ही पैसे देणार नाहीत आणि नाही आलात तर पैसे फॉरफिट अशी धमकी देत आहेत शिवाय पुढच्या टूरला जाताना देखील तुमचे प्रति ग्राहक हुँ। प्रति पर्यटक कोण म्हणतो पंधरा का हजार कापणार कोण म्हणतो वीस हजार कापणार कशासाठी ग्राहकांचा काहीच दोष नाहीये तर अशा वेळेला ह्या सगळ्या अनुचित प्रथा यांना मुंबई ग्राहक पंचायत निश्चित आव्हान देईल तुमच्यातर्फे याच्याबद्दल आश्वस्त राहा ओके okay. आपण अजूनही बोलूया मुंबई ग्राहक पंचायतीबद्दल सुद्धा आणि एकंदरीतच ग्राहकांची कर्तव्य काय आहेत आणि कागदपत्र कुठली लागतात तक्रार निवारण्यासाठी त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूया पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली बघत राहा हॅलो सह्याद्री सगळ्यांचं स्वागत आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये आपण ग्राहक जागृती बद्दल बोलतो आहोत आणि ऍडव्होकेट शिरीष देशपांडे आपल्याला सगळ्या बद्दलच मार्गदर्शन करतात कार्याध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत आपण ग्राहक पंचायतीबद्दल बोलत होतो त्याची व्याप्ती तुम्ही सांगितलीत काही शहरं पण त्याच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही मुद्दे मांडण्यासाठी एमजीपी सतत कार्यरत असते म्हणजे नाव जरी मुंबई ग्राहक पंचायत तरी मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्याची व्याप्ती ही केवळ मुंबई मर्यादित नाही राज्यापुरती नाही राष्ट्रापुरती नाही तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट युनायटेड नेशन्स पर्यंत गेलेली हे सांगायला मला निश्चित अभिमान वाटतो मुंबई ग्राहक पंचायत ही वाजव भारतातली सगळ्यात मोठी ग्राहक संघटना आहे जवळजवळ तेहतीस हजार कुटुंब ही आपली सदस्य संख्या आहे आज भारतात अशी कुठली एवढी मोठी स्वयंसेवी संस्था नाही आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी कुठल्याही प्रकारची ना सरकारची मदत ना फॉरेन फंडिंग ही एन जी ओ नाही आहे हे मला आवर्जून सांगा असं वाटतं yes. एक स्वयंसेवी कार्यकर्त्यांची असे कार्यकर्ते की ज्यांना वाटतं की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे असे सगळे एकत्रित येऊन काम करत असलेली ही मुंबई ग्राहक म्हणजे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण कन्झ्युमर्स इंटरनॅशनल म्हणून जी एक फेडरेशन आहे सगळ्या ग्राहक संस्थांचं एक फेडरेशन आहे तिथे आपण काम करतो आणि त्याचबरोबर त्यामुळे सगळ्या जगातल्या सगळ्या ग्राहक संघटनांशी आपण संघटित असतो कनेक्टेड असतो त्यामुळे जागतिक स्तरावर काय होत आहे ग्राहकांचं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असते आणि मुख्य म्हणजे ग्राहकांचं ज्या युनायटेड नेशन्सनी कन्झ्युमर प्रोटेक्शन गाईडलाईन्स म्हणून ज्या केल्या होत्या एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्या सुधारणा करण्याची संधी ही मुंबई ग्राहक पंचायतीने जगाला मिळवून दिली की एकोणीशे पंच्याऐंशीच्या गाईडलाईन्स Hmm. याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे याचा आग्रह मुंबई ग्राहक पंचायतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर धरला कंझ्युमर्स इंटरनॅशनल okay. तर्फे तो मान्य केला आणि त्याच्यानंतर त्या सुधारणा घडवून आणताना चर्चा करता करता मी एक असा मुद्दा मांडला ग्राहक पंचायतीतर्फे की आपण या सगळ्या सुधारणा करू युनायटेड नेशन ते मान्यही करेल चांगल्या सुधारणा कागदपत्री ये येतील पण त्याची अंमलबजावणीचं काय प्रत्येक देशात ह्या ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होते का बरोबर हे कसं बघणार तुम्ही तर त्याच्यासाठी एक देखरेख यंत्रणा कायमस्वरूपी पाहिजे युनायटेड नेशन्समध्ये हे आपण सांगितलं आणि खूप त्याच्यावर चर्चा झाली वादविवाद झाले आंतरराष्ट्रीय स्तरावर पण शेवटी आपण ती गळी उतरवू शकलो आणि आज युनायटेड नेशन्समध्ये जिनिवाला त्यांचं जिनीवाला ऑफिस आहे स्वित्झर्लंडमध्ये तिथे एक कायमस्वरूपी यंत्रणा इंटरनॅशनल इंटर गव्हर्नमेंटल ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स म्हणून ती आहे आणि दरवर्षी आम्ही भेटतो जुलैमध्ये Hmm. आणि प्रत्येक देशातले मेंबर्स असतात सरकारचे प्रतिनिधी असतात तिथे ग्राहक संघटना कोणीच नसतात फारशा आम्ही एक स्पेशल इन्व्हायटी म्हणून तिकडे आहोत okay. सरकारचे जे सगळे प्रतिनिधी आहेत ग्राहक व्यवहार खात्यातले वगैरे ते काय करतायत त्यांच्या ह्याच्यात ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत काय काय करायचं आहे आव्हानं काय आहेत मदत काय पाहिजे याच्याबद्दल सगळं करतो आणि सगळ्यात आता महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता लेटेस्ट आता मग जो प्रश्न आला पर्यटन खाते याच्याबद्दल तसंच विमानसेवेबद्दलचा जो रिफंड आणि त्याच्यासाठी आपण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो सांगायला मला आनंद वाटेल की हा प्रश्न केवळ भारताचा नव्हता विमान प्रवासातला रिफंड तो जगात सर्व होता म्हणून आपण मुंबई ग्रामपंचायतीने युनायटेड नेशन्सला पत्र लिहिलं की हा जागतिक स्तरावरचा प्रश्न आहे कारण भारतात सगळ्याच इंटरनॅशनल एअरलाईन्स पण येतात सगळीकडे हाच प्रश्न आहे विमानसेवा रद्दच झालेला आहे परतावा सगळीकडे युनिफॉर्मली गाईडलाईन्स पाहिजेत आणि म्हणून आपण युनायटेड नेशन्सला सांगितलं की तुम्ही गाईडलाईन्स सगळ्या देशांना द्या की ज्या युनिफॉर्म हे असतील आणि मला सांगायला अभिमान वाटतो की चार जूनला युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंगटाड ज्याला म्हणतो त्यांनी मुंबई ग्राहक पंचायतीची ही सूचना मान्य केली आणि जगातल्या सर्व युनायटेड नेशन्सची जी, जी सरकार आहेत म्हणजे जो एकशे ब्याण्णव देश त्याच्यातले त्या सर्व सरकारांना गाईडलाइन्स दिल्या की आपापल्या देशात विमानाचे रिफंड दिले गेले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निर्णय आहे हा त्या गाईडलाईन्सला पूर्णपणे अनुसरून असा आहे आपण त्या गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर पण ठेवल्या होत्या तर त्यामुळे एक संघटना एक डिटर्मिन संघटना एक ठरवलंय काम असं म्हटल्यावर ते कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याचं एक छान हे एक उदाहरण सर एवढ्या मोठ्या स्वरूपात हे सगळं काम इथे होतं चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे येत असताना मला असं विचारायचं आहे पण या गोष्टीला ग्राहकांकडून सुद्धा तसा प्रतिसाद मिळणं हे सुद्धा फार गरजेचं <laughs> आहे म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लढा देता पण ग्राहकांचे सुद्धा काही कर्तव्य आहेत ना की आपण सुद्धा तशा पद्धतीने प्रतिसाद दिला पाहिजे बरोबर काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बरंच काही सांगते की ग्राहकांनी संघटित होणं आवश्यक संघटीच बळ वेगळं असतं आणि त्यामुळे अशा ज्या ग्राहक संघटना आहेत यांना बळ हे ग्राहकच पुरवत असत आज मुंबई ग्राहक पंचायत एवढ्या झेप घेऊ शकली हे कशामुळे आज आमचा जो बेस आहे तेहतीस हजार कुटुंब म्हटलं तर छोटंच आहे अजूनही तरी पण कंपॅरेटिव्हली हे ग्राहक प्रांगणात आणि ग्राहक चळवळीत खूप मोठं काम आहे अशा पद्धतीने जर का लक्षात घ्या की ग्राहक जर का संघटित होत गेला तर त्याला कोणी गृहित धरणार नाही त्याचं कोणी शोषण करणार नाही त्याला कोणी फसवणूक करणार नाही त्याला कोणी लुबाडणार नाही त्याला कोणी नाडणार नाही आणि जर का असं असेल तर मग तुम्ही फक्त काय करायचं की ग्राहक संघटनेशी संघटित व्हायचं ग्राहक संघटनेशी जोडा की केवळ माझ्याकडे समस्या आली तेव्हाच मी फक्त ग्राहक पंचायतीकडे जाईन असं नाही की हे पण एक माझं कर्तव्य आहे की जर का एखादी ग्राहक संघटना ग्राहकांसाठी लढते त्यांना पैसे कोण देणार तुम्हीच देणार पाठबळ तुम्ही आर्थिक बळ तुम्हीच द्यायचं तर अशा वेळेला अशा संघटनांना पाठबळ देणं आणि त्याचबरोबर आपलं सामाजिक भान बऱ्याच वेळेला आम्हालाही प्रश्न असे विचारले जातात की जसं काय आम्ही आम्ही ही पेड सर्व्हिस देतो अशा ह्याच्यात आम्ही कुठेही पेड सर्विस देत नाही तरी पण सूर बऱ्याच वेळेला असा असतो हो ह्याचं काय झालं तुम्ही सांगितलं होतं आत्ता होईल जरा धीर धरा बरोबर आम्ही स्वयंसेवी कार्यकर्ते होत आमच्या काही मर्यादा आहेत करेक्ट इट इज नॉट नाईन टू फाईव्ह वर्क फॉर अस आम्ही म्हटलं तर चोवीस तासही काम करत असतो हो। विचार करत असतो हो। पण त्याचबरोबर काही मर्यादा असतात तर त्यामुळे ग्राहकांनी देखील ग्राहक संघटनांकडनं मुंबई ग्राहक पंचायतीकडनं काही अपेक्षा करताना रास्ता अपेक्षा करायच्या आणि त्याचबरोबर स्वतःलाही प्रश्न विचारायचा की अरे मी काय करतो याच्यात माझं योगदान काय आहे मी काही योगदान देऊ शकतो का असं जर का विचारलं असे हात पुढे आले असे मंडळी पुढे आली तर ही ग्राहक चळवळ ही जास्ती वृद्धिंगत होईल आणि याच्यातनं ग्राहकांचाच लाभ होणार आहे आणि ग्राहक चळवळ एक चांगली सुदृढ समाज एक चांगला आर्थिक व्यवस्था निरोगी आर्थिक व्यवस्था निकोप अर्थव्यवस्था आपण निर्माण करू शकतो जिथे ग्राहकांचं शोषण होणार अगदी जाता जाता सर टिप्स जर आपण आपल्या सगळ्या ग्राहकांना द्यायच्या म्हटल्या की ग्राहक म्हणून जेव्हा आपण खरेदी करतो कुठल्याही प्रकारची तेव्हा कुठल्या गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे अगदी थोडक्यात टिप्सच्या स्वरूपात काय सांगा सगळ्यात मोठं आणि महत्वाचं भान ठेवलं पाहिजे म्हणजे सामाजिक भान आय मी I माय mean सेल्फ चालणार नाही मी समाजात राहतो समाजाचं काही देणं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी मी विकत घेतो शंगळवाद टाळला पाहिजे पर्यावरणाचं भान ठेवलं पाहिजे आवश्यक असेल तेवढीच खरेदी केली पाहिजे खरेदी करताना जागरूकपणा दाखवलं पाहिजे डोळे उघडे ठेवले पाहिजेत कान उघडे ठेवले पाहिजेत प्रश्न विचारले पाहिजेत mm. अशा पद्धतीने चोखंदळ ग्राहक आपण आहोत हे बाजारपेठेत दाखवलं तर तुम्हाला कोणी फसवणार नाही आणि त्याचबरोबर मी समाजाप्रती काहीतरी देऊ इच्छितो आणि mm. त्यामुळे एकंदरीत सस्टेनेबल लाईफस्टाईल ज्याला म्हणतो किंवा शाश्वत जीवनशैली म्हणतो ती आपल्याला प्रमोट करायची ती वृद्धिंगत करायची त्यामुळे मी ग्राहक म्हणून जगताना शाश्वत जीवनशैलीचा कसा अंगीकार करेन शाश्वत जीवनशैली मी कशी प्रमोट करेन ह्याचाही विचार ह्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि केवळ माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी खरेदी केली आणि नंतर फसलो तर कुठे गेलं जागरूक ग्राहक राहायला पाहिजे गा। बरं आणि हे खरं बघायला गेलं तर सहज शक्य होऊ शकतं असं नाहीये की हे आपल्याला जमणारच नाही फक्त त्याच्यासाठी इच्छाशक्ती असणं तेवढंच गरजेचं आहे पुन्हा एकदा जाता जाता म्हणजे आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते तुम्ही सांगणार आहातच पण जाता जाता आपण एकदा जो सरांनी नंबर सांगितला होता नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन तो सांगते एक आठ शून्य शून्य एक एक चार शून्य 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 एक आठ शून्य शून्य एक एक चार, शुन्या शुन्या एक चार शून्य 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 सर खर तर या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे आज आपण फक्त प्रत्येक गोष्टीतले थोडे थोडे मुद्दे बर त्याच्यावर बोललो प्रत्येक विषयावर खरं चर्चा होऊ शकते पण तुम्ही खूप छान सविस्तर ही माहिती दिली तुमचे मी मनापासून आभार मानले आणि दूरदर्शनचे आणि तुमचे वैयक्तिक आभार मानायचे तुम्ही ही एक छान संधी दिली किमु कोरोना काळात देखील ग्राहकांनी संकटातून संधीकडे संक्रमण केलेलं आहे अगदी संकट आली पण त्याच्यात आपण संधी शोधत गेलो आणि संधीतनं आपण त्याचं सोन आहे तर त्यामुळे ग्राहकांना आज हे सगळं उद्देशून सांगण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी ही मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे आपला आभारी आणि सर्वांना धन्यवाद देतो आपला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा वेगवेगळी माध्यम आहेत फेसबुक पेजला जा डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री मेल पाठवा आम्हाला हॅलो सह्याद्री ट्वेंटी ॲट जीमेल डॉट कॉम आज रात्री अकरा वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघणार आहातच पण त्याबरोबरीने युट्यूबवर सुद्धा तुम्ही नंतर तो बघू शकणार आहात डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम स्लॅश सह्याद्री आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाल तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम सांगा आम्हाला आणि डी डी सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे तिथे सुद्धा प्रतिक्रिया जरूर नोंदवा आजचा कार्यक्रम नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी खूप नेहमीच आपले सगळे कार्यक्रम उपयुक्त असतात आजचा कार्यक्रम सुद्धा तितकाच महत्वाचा होता नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहेच आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत नमस्कार